PNG आणि सनसाठीची एक ॲड डब करण्यासाठी आम्ही इथे आलोत आणि खूप चांगलं वाटतंय की PNG आणि सन्स नेहमी काहीतरी वेगळ्या पद्धतीने एक्सपेरिमेंट करत असतात त्यांच्या ॲड्सबद्दल आणि त्याच्यात परंपरेची जोडसुद्धा आहे, कारण की आपल्या सगळ्या लोककला आपल्या महाराष्ट्रातल्या आपण त्या तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. दागिना नको ग बाई, दागिना नको ग बाई, फार समारंभ प्रसंग येते किती, चल दागिना घेऊ ग बाई. PNG आणि सन्स आहे. तीन पद्धतीची आम्ही गाणी करतोय, त्याच्यामध्ये एक कीर्तन आहे, एक भारूड आहे आणि एक सवाल जवाब आहे. आणि प्रसाद होक आणि प्रियांका बर्वे असे उत्तम गायक आणि अभिनेते असे दोन्ही याच्यामध्ये काम करतायत. आणि एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की ते फक्त दागिना विकायला ऍड करत नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला ते एक बंधन नसतं की अशीच ऍड लिहा मग आमचे दागिनेच त्याच्यामध्ये आले पाहिजे. ते कला प्रमोट करण्यासाठी प्रयत्न करतात, ही खूप चांगली गोष्ट मला वाटली आणि म्हणून PNG अँड सन्स सोबत काम करायला छान वाटतं. स्क्रिप्ट नसेल तर खूप राडावून येते ना, इतकी अवघड स्क्रिप्ट आहे. तर डिरेक्टर लिहित आहेत स्क्रिप्ट, स्क्रिप्ट खूप वेगळे शब्द कसं उच्चारायचं कसं पाहिजे, तुम्हाला तर हुंकार पाहिजे अजून कसं. माझ्याकडे घालायला दागिनाच नाही, चला ना नवीन दागिना आणू. असं तुझी हौस ध्यानी आली, मागणी ही लक्षात आली. सवाल माझा ऐक, सांगते कान देऊनी ऐक जरा. PNG अँड सन साठी आता जस्ट मी एक कॅम्पेन रेकॉर्ड केली आहे, ज्याचं नाव आहे ठेवा महाराष्ट्राचा. जसे आपले लोककला प्रकार हा आपला ठेवा आहे महाराष्ट्राचा, तसंच PNG चे दागिने. म्हणजे मला माहितीये माझ्या आजीपासून आमच्या घरामध्ये आज तगायत आम्ही PNG कडूनच दागिने घेतो. आणि या निमित्तानं इतकं छान वाटतंय की परत एकदा PNG आणि सन्स यांच्याबरोबर हे नातं जोडलं जात आहे, काहीतरी नवीन करतीये, त्यामुळे खूप थ्रिलिंग आहे सगळं. बघूया कसं. यावेळी थोडी कन्सेप्ट वेगळी आहे, आम्ही भारूड करतोय, त्याच्यानंतर सवाल जवाब करतोय की पूर्वीच्या डान्स स्टाईल, पूर्वीचे डान्सेस, त्या अनुषंगाने सगळे कॉस्ट्युम्स वगैरे. सो खूपच मजा येते. मुळात म्हणजे माझी बायको जे काही घेते सोन्याचं ते PNG अँड सन्स मधूनच घेते आणि मी वाट बघत होतो की त्यांच्या ऍडमिन मध्ये मला कधी ते संधी देतील, आणि तो योग आता चालू झाला आहे, त्यामुळे आय एम व्हेरी मच हॅपी. वेगळ्या ऍड्स असतात त्यांच्या कायम, त्याचा दर्जाच काहीतरी वेगळा असतो, त्यात काहीतरी गंमत असते. बघता क्षणी कळतं की PNG अँड सन्सचीच ऍड आहे, त्यामुळे भारी वाटतंय खूप. हे केलंच तरी चालेल, टोन वाकड्याकडे. सगळं महाराष्ट्राचा ठेवामध्ये सगळं महाराष्ट्रीयन सगळं जुन्या पद्धतीचं इथं दाखवायचं आहे, त्यामुळे तशीच ज्वेलरी पण आम्ही सिलेक्ट केली आहे तेवढ्यासाठी. सो फन आहे, मजा येते, खूप लोक असल्यामुळे खूप गोंधळ आहे, पण तरी सुद्धा सगळं सॉर्टेड आहे आता तरी. चलो आता PNG साठी ठेवा महाराष्ट्राचं हे कॅम्पेन डिरेक्ट आणि प्रोड्यूस करतो आहे. सो या कॉन्सेप्टच मुळात याची आहे की जसे PNG चे दागिने हे महाराष्ट्राचा ठेवा म्हणून आज ओळखले जातात, तसंच महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विविध कलाप्रकार आहेत जे सुद्धा महाराष्ट्राचे ठेवा आहेत. जसं तुम्ही ॲक्च्युअल ॲडमध्ये पाहालाच की प्रियांका असेल किंवा प्रसाद सर असतील, त्या दोघांनी हे गाणं गायलंसुद्धा आहे आणि ते दोघं हे परफॉर्मसुद्धा करत आहेत अत्यंत उत्तम पद्धतीने. दोघं आपापले रोल्ससुद्धा करतातच आहेत आणि त्याच्याबरोबर एकमेकांच्या रोल्समध्ये सुद्धा जे शिरले ते सुद्धा मजेदार करतात. सो मजा येणार आहे. ओवरऑल या डिझाईन करताना
पीएनजी अँड सन्सनी ज्या काम करण्याची आम्हाला संधी या लेवलला करून ठेवलेली आहे तुम्हाला दिसेल असते. कन्सेप्ट वाईज नितीशनी ज्या गोष्टी माझ्या पुढे ठेवल्या, कन्सेप्ट वाईज, कलर पॅलेट वाईज आणि चैतन्यचं सिनेमॅटोग्राफी या सगळ्याचा लेखाजोखा करून आम्ही जो काही गोष्टी उभा केलेल्या आहेत आत्ता हे लवकरच तुम्हाला बघायला मिळेल. ठेवा महाराष्ट्राचा या कॅम्पेनच्या अंडर आपण सगळ्यात पहिल्यांदी एक सॉन्ग आपण रिलीज केलं होतं एप्रिल महिन्यामध्ये आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि मग त्याच्यावरच इन्स्पायर्ड होऊन परत एकदा काहीतरी हे कॅम्पेन आपण या वर्षासाठी करावं असं ठरवलं. सर्व लोकांच्या तोंडावर तुमच्या ब्रँडचं नाव जेव्हा त्यांना ज्वेलरी घेण्याची इच्छा होते आणि ते जर नाव आणण्यामध्ये आपण अशा प्रकारे कॅम्पेन केलं की ते नाव आपलं पहिलं येईल, तर माझ्या ते आपलं कॅम्पेन सक्सेसफुल झालं. हे सगळं करताना काही प्रॅक्टिकल चॅलेंजेस होतेच, त्यातला एक तुम्हाला आत्ता इकडे दिसतं जे की खूप पाऊस आणि बाकी स्पेस रिलेटेड गोष्टी. सो त्याचं मेन आय थिंक सोल्युशन हे होतं की आम्ही लार्ज फॉर्मॅट सेन्सरचा कॅमेरा यूज केला आणि त्याने डेफिनेटली आम्हाला हेल्प झालं. ओवरऑल थोडा ग्रँडनेस आणि स्पेसचं भव्यता दाखवण्याकरता. पण तसं असूनही याला कसं विथ कॅमेरा मुवमेंट्स डायनॅमिक हे कल्चर सोडायचं नाही आहे, आपली जुनी परंपरा सोडायची नाही आहे, पण आत्ताच्याही पिढीला ते कसं आवडेल. सो त्या हिशोबाने आत्ता त्याला एक मॉडर्न टच देऊन आम्ही हे सगळे तिन्ही सेटअप्स करतो आहे. सो स्पेसिफिकली जेव्हा असे प्रोजेक्ट असतात तेव्हा प्री प्रोडक्शन फार महत्वाचं असतं. ॲक्च्युअल एनर्जी जी असते ती शॉर्ट कंपाईल करून अरे काय बरोबर आहे काय चुके हे बघण्यात जाते. त्याच कट्समध्ये प्रिसिजन कसं आणता येईल ते प्रिसिजन त्याच्यामध्ये प्री प्रोडक्शनमध्ये काम केलेलं असल्यामुळे ते आत्ता आउटपुटमध्ये आपल्याला दिसत आहे. थँक्यू. ओके, नाईस. चलो, बॅक अप.